नमस्कार, सर्वांना नमस्कार. आत्ताच मी माटुंगा मित्रमंडळची मीटिंग अटेंड करून आले. त्यात नवीन कमिटी फॉर्म होत होती, तर मी म्हटलं मी तयार आहे. इफ यू आर विलिंग टू टेक अ 79-year-old पर्सन ऑन द कमिटी, आय एम विलिंग टू कम. Only thing is I can't work hard physically, but mentally I can be active. So त्यांनी म्हटलं चालेल, तुझ्या अंगावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी ठेवत नाही, तू फक्त तुझी क्रिएटिव्हिटी यूज करायची. सो हिअर आय ॲम. कांचन पण आली होती, ती पण झाली मेंबर, आणि ती म्हणाली मी नेहमी येऊ शकत नाही, पुण्याला मी जाते तेव्हा मला मीटिंग अटेंड करता येणार नाही. तिला पण हो म्हटलं. तर असं तर बऱ्याच आहे. मी प्रतिमा जमालाबाद आहे, मंगला आहे, राव मी आणि पुरुष आहे. पुरुष मंडळीनं मी म्हटलं तुम्ही बाकीचं सगळं बघून घ्या, आम्ही फक्त क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजला आम्ही प्राधान्य देणार. तर सगळ्यांनी हो म्हटलं. तर आता पहिली ॲक्टिव्हिटी आम्ही ठरवली आहे की काही काळपूर्वी मित्रमंडळने एक मोठा टी व्ही घेतला आहे, खूप छान आहे, त्याच्यावर आपण वेगवेगळे पिक्चर्स बघू शकतो. तर तसं ठरलेलं आहे 10 जूनला सोमवारी 6 वाजता संध्याकाळी आम्ही लापता लेडीज हा एक आगळा वेगळा पिक्चर बघणार आहोत. पूर्वीच्या काळी घुंगट असायचा, पूर्वी लहान असताना घुंगट नावाचं एक पिक्चर आलं होतं. बोटीतून प्रवास करताना 2 ब्राइड्स एक्सचेंज होतात, का घुंगट ओढतात ना, चेहरा कोणालाच माहिती नसतो, पाहिलेला नसतो, अशीच काहीशी गंमत ह्याच्यात आहे. तर ते बघायला सर्वांना इन्व्हिटेशन आहे, कोणीही यावं. प्रिफरेबली सोसायटीतल्या बायकांना आमंत्रण आहे. मेंबर व्हायलाच पाहिजे असं नाही, पण झालं तर आम्हाला खूप आनंद होईल. तर ज्यांना पाहायचं असेल त्यांनी जरूर यावं. सहा वाजता सुरू करणार आम्ही आणि मॅक्झिमम 15 लोक 15 राहतील वाटतं 15-20, बघू किती येतात. आणि मग वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यात, हास्य जत्रा आहे, आपण जे चूज करू ते. कॅरेओके करणार आहोत आम्ही, वेगवेगळे वेगवेगळ्या कल्पना आहेत त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. तर आणि हे नुसतं पिक्चर बघायचं आणि घरी जायचं नाही बरं का, पिक्चर पाहिल्यावर सगळ्या बायकांनी असं खुर्च्या गोल ठेवून, गोलाकार ठेवून डिस्कशन करायचं त्याच्यावर, काय वाटलं, कसं वाटलं, काय असायला पाहिजे, नसायला पाहिजे, जनरल डिस्कशन अबाउट दॅट पिक्चर. मीमांसा म्हणतात ना तसं, विचार मीमांसा. तर मजा येणार आहे. आणि मुख्य म्हणजे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट अबाउट लाईफ. पीपल फ्रेंड्स आर व्हेरी नेसेसरी इन लाईफ. एकलकोंड जीवन काही उपयोगाचं नाही, ते लवकर म्हातारं करतं आपल्याला, त्यामुळे आपल्याला काय म्हातारं व्हायचं नाही आहे, हो की नाही. तर भेटूया आपण 10 जूनला. आणि कोण येत आहे ते माटुंगा मित्रमंडळ ह्याच्यावर जा, तुम्ही ग्रुपवर जा आणि ती नोटीस वाचा. आणि ती नोटीस वाचल्यावर कोण येणार आहे की नाही ते थम्सअप करून सांगा, म्हणजे आम्हाला आयडिया येईल. हां, ओके, सी यू.